श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजा एकादशी जी रविवारी दहा सप्टेंबरला आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे या दिवशी आपल्याला घराच्या एका कोपऱ्यामध्ये एक दिवा लावायचा आहे तर याबद्दलसुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे शास्त्रामधील काही माहितीच्या आधारे अजा एकादशी एका हे व्रत करणे अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानले आहे हे व्रत दशमीपासूनच सुरू केले जाते दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवसापासून या व्रताचे नियम हे पाळले जातात दशमीला सात्विक आहार घ्यावा या दिवशी दुपारी भोजन करावे तसेच दिवसभर शक्यतो आहार घेऊ नये अजा एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस केवळ फलाहार घ्यावा शक्य असेल तर हे व्रत निर्जळी करावे हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो पुण्य प्राप्ती होते तर अशी मान्यता आहे हे व्रत जर आपण केले तर आपल्या जीवनातील समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच जप दान व यज्ञ केल्याचे फळ सुद्धा प्राप्त होते अजा एकादशीच्या व्रतामुळे आपली पिशाच योनीतून मुक्ती होते श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात अजा एकादशी तिथीचा प्रारंभ जो आहे तर तो नऊ सप्टेंबरला शनिवारी सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे अजा एकादशीचे व्रत हे दहा सप्टेंबरला केले जाणार आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असे हे व्रत आहे श्रावण महिन्यामुळे अजा एकादशीला खूप महत्त्व आहे यावर्षी या, या एकादशीच्या दिवशी दोन खास योगसुद्धा जुळून येत आहेत तसेच या व्रतामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे फळही प्राप्त होते या व्रताची जी पूजा आहे तर या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सात वाजून सदतीस मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पूजा ही करायची आहे तसेच या दिवसाचा अभिजित मुहूर्त जो आहे तर तो सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आपण अभिजित मुहूर्तावर सुद्धा पूजा करू शकतो काही कारणाने जर तुम्हाला सकाळी किंवा अभिजित मुहूर्तावरती पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही विजय मुहूर्तावर ही पूजा करू शकता आणि या दिवशीचा विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत म्हणजे तीन वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्ही सव्वा दोन वाजल्यापासून तीन वाजेपर्यंतसुद्धा ही पूजा करू शकता जा एकादशीचा पारण मुहूर्त म्हणजेच उपवास सोडण्याची जी वेळ आहे तर ती अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला सोमवारी सकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे तुम्ही जर एकादशीचा उपवास करणार असाल तर तुम्हाला सहा वाजून चार मिनिटांपासून ते आठ वाजून चौतीस मिनिटांपर्यंतचा जो कालावधी आहे तर यामध्ये तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे आता श्रावण महिन्यामध्ये ही अजा एकादशी आल्यामुळे जे दोन योग जुळून येत आहेत तर हे योग कोणते आहेत तर लाभ उन्नती आणि अमृत सर्वोत्तम योग तर असे दोन योग हे जुळून येत आहेत लाब उन्नती लाभ योग हा सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांपासून सुरू होईल आणि तो दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर तुम्ही या योगामध्ये जर विष्णूंची खास अशी सेवा केली विष्णूंना जर काही वस्तू अर्पण केल्या तर नक्कीच तुमची उन्नती होईल तसेच अमृत सर्वोत्तम योग हा सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे म्हणजे लाभ उन्नती योग संपला की लगेचच स अमृत सर्वोत्तम योग हा सुरू होत आहे तर तुम्ही काही गोष्टी ह्या या योगावरती नक्कीच करू शकता आता या दिवशी काय करायचं आहे तर हे व्रत जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला पहाटे उठायचं आहे तुमची नित्यकर्म आटोपल्यानंतर स्नान वगैरे करून तुमची रोजची देवपूजा ही करायची आहे आणि यानंतर तुम्हाला विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे सर्वप्रथम तुम्हाला अजा एकादशी आणि विष्णूपूजनाचा पूजनाचा संकल्प करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात त्या ठिकाणची जागा स्वच्छ करा त्या ठिकाणी एक पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती तुम्हाला पिवळे वस्त्र अंतरायचे आहे जर तुमच्याकडे पिवळे वस्त्र नसेल तर तुम्ही लाल रंगाचे वस्त्रसुद्धा अंतरू शकता यानंतर तुम्हाला विष्णूपूजनाचा संकल्प करायचा आहे तुमच्या उजव्या हातावरती पळीभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षध आणि फूल ठेवायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करत आहात तर ती इच्छा बोलायची आहे आणि तुम्हाला तामणामध्ये हे पाणी सोडायचं आहे तर अशा प्रकारे संकल्प करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या चौरंगावरती आपल्याला विष्णूंची स्थापना करायची आहे श्री विष्णूंचे आवाहन करायचे आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिव्याची पूजा करायची आहे थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर ते एक दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्याला प्रज्वलित करून त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल हे अर्पण करायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे दिव्याची पूजा करून झाल्यावर तुमच्याकडे जर श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्हाला पंचामृत स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा मुख्य अभिषेक म्हणजे पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे ही मूर्ती स्वच्छ कोरडी करून थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला चौरंगावरती मध्यभागी ही मूर्ती ठेवायची आहे यानंतर या मूर्तीला गंध अक्षदा फुले फळे अर्पण करायची आहेत आणि आव्रजून तुळशीपत्र हे सुद्धा अर्पण करायचे आहे आणि जे तुळशीपत्र आपण अर्पण करणार आहोत तर हे तुळशीपत्र तुम्हाला आदल्या दिवशी तोडायचं आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने ही तोडली जात नाहीत अशा प्रकारे विष्णूंची पूजा करून झाल्यानंतर धूप दीप आणि नैवेद्य दाखवायचं आहे आणि श्री विष्णूंची आरती करायची आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर तुम्ही फोटोसुद्धा वापरू शकता फक्त फोटोला अभिषेक केला जात नाही फोटो हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि फोटोची पूजा ही मनापासून करायची श्री विष्णूंची आरती झाल्यानंतर आपल्याला श्री विष्णूंना मनापासून नमस्कार करायचा आहे तसेच तुम्हाला शक्य असेल असेल वेळ तर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे पठन करायचे आहे या दिवशी तुम्हाला दान आहे आचरण काळात तुम्हाला कोणालाही अपशब्द बोलायचा नाही तसेच पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनामध्ये आपल्या ईर्ष्या नसावी आपण जेव्हा हे व्रत करत असतो तर व्रताचरण करताना अनावधाने जर आपल्याकडून एखादी चूक झाली तर या चुकीबाबत आपल्याकडे श्री विष्णूंकडे क्षमायाचना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला विष्णूंची विधिवत पूजा ही करायची आहे आता अजा एकादशीच्या व्रतामागे नेमकी काय कथा आहे तर ही कथा मी थोडक्यात सांगते आणि त्यानंतर आपल्याला एक दिवा कुठे लावायचा आहे तर हे मी सांगणार आहे अजा एकादशीच्या व्रताची कहाणी सत्यवादी राजा हरिश्चंद्र याच्याशी निगडीत आहे राजा हरिश्चंद्र हा केवळ वीर प्रतापी नव्हता तर तो उदार आणि दानशूरही होता एकदा केलेल्या दानाचे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या पुत्र आणि पत्नीचा सुद्धा त्याग केला होता आणि स्वतः एका चांडाळाकडे सेवक म्हणून राहिले होते गौतम ऋषींनी त्यांना यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग सांगितला होता जेव्हा ते गौतम ऋषींची भेट घेण्यासाठी गेले आणि त्यांना त्यांनी सर्व सत्यकथन केले तेव्हा गौतम ऋषींनी त्यांना अजा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला गौतम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व नियम पाळून राजा हरिश्चंद्रांनी अजा एकादशीचे व्रत हे पूर्ण केले आणि त्यामुळेच राजा हरिश्चंद्राकडून घडलेल्या सर्व पापांचे निवारण झाले आणि व्रत पूजनामुळे त्यांना त्यांचे राज्यसुद्धा परत मिळाले सर्व उपवास करून अजा एकादशीचा उपवास करून त्यांनी हे सर्व मिळवले होते तर सर्व उपवासामध्ये अजा एकादशीचा उपवास हा अतिशय सर्वश्रेष्ठ मानला जातो चित्त आहार इंद्रिये आणि व्यवहारावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते श्रीकृष्णाने अर्जुनाला या व्रताचे महत्त्व हे सांगितले होते तर अशी सुद्धा मान्यता आहे आता ही झाली या व्रताची कथा अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला घराच्या एका कोपऱ्यामध्ये एक दिवा लावायचा आहे दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे ने नेण्याचे काम करत असतो कोणताही दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो तर तेव्हा त्यामध्ये एक सकारात्मक वलय निर्माण होत असतं आपण देवापुढे दररोज दिवा लावतो आणि त्यानंतरच देवपूजा करत असतो तसेच कोणतेही शुभकार्य करण्यासाठी अगोदर आपण दीप जो आहे तर तोच प्रज्वलित करून त्या कामाची सुरुवात ही करत असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती जी आहे तर ती कमी होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते दिवा लावताना तो कधीही तुटलेला फुटलेला खंडित झालेला नसावा तर चांगला बघून हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे दिवा नवीनच असावा असे काही नाही रोजच्या वापरातील दिवासुद्धा तुम्ही लावू शकता आता हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे तर या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे या दिव्यासाठी तुम्ही जी वात घेणार आहात तर ही वात तुम्ही रोजच्या वापरातील वात घेतली तरी चालेल किंवा तुम्ही कलाव्याच्या धाग्याची म्हणजे जो रक्षासूत्राचा धागा आहे याची जर वात घेतली तर त्याचे परिणाम हे सुद्धा जास्त चांगले असतात अशा प्रकारे हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला तुपच घालायचं आहे म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला तुपाचा एक दिवा हा लावायचा आहे काही कारणाने जर तुमच्याकडे तूप नसेल तुम्हाला तूप घालणे शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता परंतु शक्यतो तुम्ही तुपाचा वापर करण्याचा प्रयत्न करा हा दिवा लावताना आपल्याला त्या ठिकाणी थोड्याशा अक्षता एक प्लेट घ्या त्यामध्ये थोड्याशा अक्षदा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावरती हा दिवा ठेवून हा दिवा प्रज्वलित करा या दिव्याची जी वात आहे तर या वातीचे टक हे तुम्हाला उत्तर दिशेला करायचे आहे उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहे जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवा कर लावायचा असेल तुमच्याकडे धन वैभव संपत्ती यामध्ये वाढ व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर या दिव्यामध्ये तुम्ही एक लवंग एक भीमसेनी कापूर आणि एक वेलची ही टाकायची आहे लवंग आणि वेलची टाकल्यामुळे या आपल्या घराकडे लक्ष्मी माता ही आकर्षित होते तसेच आपण विष्णूंचे पूजन हे सुद्धा या दिवशी करतो आणि ज्या ठिकाणी श्री विष्णू असतात तर त्या ठिकाणी लक्ष्मी माता सुद्धा असते परंतु आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी तर यासाठी आपल्याला या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची ही टाकायची आहे आणि एक भीमसेनी कापूर टाकल्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही तयार होते अशा प्रकारे आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात आपल्याला एकादशीच्या दिवशी तिन्ही सांजेला तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि या दिव्याची आपल्याला हळदी कुंकू अक्षद आणि फूल अर्पण करून पूजा करायची आहे असा दिवा तुम्ही सुद्धा नक्कीच लावू शकता यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण व्हायला नक्कीच मदत होते तसेच आपण जे काही पाप केलेले असते तर ते पाप जे आहे तर हे सुद्धा नष्ट होते